अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आरपीआय युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अमरावती लोकसभा मतदारसंघातील बहुचर्चित उमेदवार नवनीत राणा यांनी आपले नामांकन दाखल केले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे प्रामुख्यानं उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यापासूनच बडनेराचे आमदार रवी राणा आणि 2014 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडणुकीला उभे राहणार. पण कोणत्या पक्षाकडून अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात असताना विरोधकांचे सर्वांदाज फोल ठरवत असताना राणांनी आपल्या स्वाभिमान संघटनेवरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मला फोन करून सांगा की एक व्यक्ती ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तो 2014 ला जर आपल्या मोटरसायकल मध्ये रोज 50 रुपये लिटरनी पेट्रोल भरत असेल आणि आज 2019 मध्ये पेट्रोलची किंमत जर 81 रुपये झाली असेल तर अशा सर्व व्यक्तीला मोदी साहेबांच्या कृपेनी रोज मोदी साहेबांनी आपली 31 रुपयाला निटनिटकी केलेली आहे. लंब गेले लंब एका वर्षात 365 दिवस 5 वर्षाचे दिवस काढा त्या 31 रुपयांनी पुढाकार करा. मला झोप आली आज आमच्या या कार्यक्रमाला असंख्य माय मावळ्या येत आल्या. आम्ही नौजवानों को पूछते थे कि इस बार आप किसको वोट करेंगे.